नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. काँग्रेसचा मागील इतिहास पाहता आता चित्र बदलण्याची जबाबदारी जनतेची. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे मत. पुण्यात होणाऱ्या सनबग फेस्टिवलला संभाजी ब्रिगेडचा विरोध. जागतिक स्तरावरील किसान प्रदर्शनामध्ये सॉलिन या अग्रगण्य कंपनीने लॉन्च केला ट्रॅक्टर. आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोच्या प्रकल्प अहवालास मान्यता. आता बातम्या सविस्तराने. काँग्रेस पक्ष 3 राज्यात जिंकला असला तरी त्याचा मागील इतिहास पाहता त्याची सत्ता येण्याने फार काही बदल होईल असे वाटत नाही, त्यामुळे चित्र बदलण्याची जबाबदारी आपल्यासारख्यांवर आली आहे असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल विश्लेषण करताना सिन्हा म्हणाले, सध्या जनतेला बदल हवा होता म्हणून काँग्रेस हा पर्याय निवडला आहे, मात्र काँग्रेसची मागची प्रगती पाहता आता चित्र बदलण्याची जबाबदारी आपली असल्याचे मत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. इसलिए स्वतंत्र रूप से निष्पक्ष होकर मीडिया कैसे काम करेगा, उसी परिस्थिति में काम करेगा जबकि आपकी आपका जो जॉब है दैट इज प्रोटेक्टेड, योर एमोल्यूमेंट्स आर प्रोटेक्टेड एंड नोबडी हैज एंड एब्सोल्युटली नोबडी हैज द अथॉरिटी टू टेक योर जॉब अवे फ्रॉम. त्याचबरोबर देशात यापूर्वी कधीही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभास टाळले नाही तेवढे सध्याच्या सत्तेतील सरकारने टाळले आहे. सत्तेत आल्यापासून 4.5 वर्षात पंतप्रधानांनी एकही प्रेस घेतली नाही, कोणत्याही वृत्तपत्र वृत्तवाहिनी यांना स्वतःहून मुलाखती दिल्या नाही, तर जे पंतप्रधानांना दंडवट घालणारे होते त्यांनाच मुलाखती दिल्या अशा शब्दात यशवंत सिन्हा यांनी सध्याच्या सरकारची बाजू दाखवून दिली आहे. 4.5 साल में हमारे देश के प्रधानमंत्री जी ने एक बार भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं किया है क्या? एक बार भी नहीं किया, क्योंकि वहां पर सवाल पूछने का हक होगा सब पत्रकारों का और उन सवालों को फेस नहीं करना चाहते हैं, इसलिए एक तरफा मन की बात करते हैं और टीवी में इंटरव्यू जब देते हैं या प्रिंट मीडिया में तो चुन चुन कर वैसे पत्रकारों को देते हैं जो उनके सामने साष्टांग हैं और वो कहेंगे हुजूर मालिक अगर आपकी अनुमति हो तो मैं ये सवाल पूछ लूं. क्या हो गया चौथे स्तंभ को? ये चौथा स्तंभ क्यों कोलैप्स कर गया? और मैं आपके लेवल की बात नहीं कर रहा हूं, जो श्रमिक है उनकी बात नहीं कर रहा हूं, जो बड़े बड़े लोग हैं, बड़े बड़े नाम हैं पत्रकारों के, वो क्यों लेटे हुए हैं? आज राज्यसभा में जाना है, कुछ लोगों का ये भी होता है कि भाई इसी रास्ते हम राज्यसभा चले जाएंगे, कुछ और भी मंशा हो सकती है कि सरकार के राइट साइड में रहो तो कुछ और मिल जाएगा. गोव्यातून पुण्यात आलेल्या सनबर्न फेस्टिवलला आता संभाजी ब्रिगेडने देखील आपला विरोध दर्शवला आहे. सनबर्न फेस्टिवल हा दारुड्या संस्कृतीचा व अंमली पदार्थाचा खाऊचा बाजार आहे असे म्हणत संभाजी ब्रिगेडकडून विरोध करण्यात आला आहे. सनबर्न फेस्टिवल हा पाश्चिमात्य संस्कृतीचे समर्थन करणारा, तसेच या फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थाचे सेवन केले जाते असा आरोप याआधी हिंदू जनजागृती समितीकडून गेली 2 वर्ष करण्यात आला. आता संभाजी ब्रिगेडने सुद्धा या फेस्टिवलला विरोध दर्शवला आहे. सनबर्न फेस्टिवल हा दारुड्या संस्कृतीचा व अंमली पदार्थांचा खुला बाजार आहे, हा सरकार पुरस्कृत अश्लील पाश्चात्य संस्कृतीचा नंगानाच अशी टीका संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येत आहे. शिक्षणाचे हब असून सर्व धर्माची संस्कृती जपणारे हे पुणे शहर आहे, या पुण्यात हा धर्मद्रोही उत्सव चालणार नाही असे ब्रिगेडकडून ठणकावून सांगण्यात आले आहे. तसेच प्रशासनाने या फेस्टिवलला परवानगी नाकारावी अशी मागणी देखील संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर शेतकऱ्यांसाठी किसान प्रदर्शन भरवण्यात आले आहे, जिथे एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये सॉलिस या अग्रगण्य कंपनीने जपानी ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे 28व्या किसान मेळाव्यात आज कंपनीने वेगवेगळ्या HP श्रेणीमध्ये आपल्या नव्या लॉन्च केलेल्या 4WD रेंजची सेलिस ट्रॅक्टर दर्शवला आहे. एशिया आणि आफ्रिकेच्या 4 वेगवेगळ्या देशांमध्ये सॉलिस हे मार्केट लीडर आहेत, तसेच सध्या जगभरातील बऱ्याच महत्त्वपूर्ण बाजारपेठांमध्ये खूप मजबूत उपस्थिती आहे. सॉलिस भारतातील ट्रॅक्टरचे अग्रगण्य निर्यातक आहेत. जपानी फार्म्स इक्विपमेंट निर्माता यानमार होल्डिंग्स कंपनी लिमिटेड बरोबर भागीदारी केली आहे, त्यामुळे जपानीज टेक्नॉलॉजीचे आधुनिक ट्रॅक्टर बाजारात लक्ष वेधून घेत आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे. महामेट्रोने तयार केलेल्या सुमारे 1048 कोटी 22 लाख रुपयांच्या या प्रकल्प अहवालाला स्थायी समितीकडून मान्यता देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे कामकाज प्रगतीपथावर होत आहे. पिंपरी ते निगडी मेट्रोची मागणी मेनी झाली असून आता कोट्यवधीच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाच्या अहवालावर चर्चा करून मान्यता देण्यात येईल आणि निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या कामकाजाला सुरुवात होईल. त्यामुळे पिंपरी चिंचवडकर मेट्रोच्या प्रवासाची आतुरतेने वाट पाहत आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या भाजपाच्या पिछाडीनंतर भाजपामधून पक्षाच्या धोरणाविरोधी आवाज उठू लागला आहे. अशातच पुण्यातील खासदार संजय काकडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे म्हणाले, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव होईल हे माहीत होते, मात्र मध्य प्रदेशातील निकाल धक्कादायक आहे. आमच्या पक्षाने विकासाचा मुद्दा विसरून राम मंदिर, पुतळा आणि नामांतराच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केल्यानेच भाजपला पराभव पत्करावा लागला, असे मत संजय काकडे यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थान निगेटिव्ह जाईल, पण मध्य प्रदेशमध्ये आमचे दोन, म्हणजे मोदी साहेब आणि अमित शहा प्लस तिथला मुख्यमंत्री आणि तिथं संघ परिवारची आणि भाजपची ताकद पाहता तिथं जर का आम्ही निगेटिव्ह जातोय, याचा अर्थ नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. आणि ह्या 3 राज्यांमध्ये जवळजवळ 65 खासदार आहेत. 65 खासदारांपैकी 3 खासदार फक्त काँग्रेसचे आणि 62 खासदार आमचे आहेत भारतीय जनता पक्षाचे. अशा राज्यं जर आमच्या आतून निश्चित असतील तर नक्कीच ही धोक्याची घंटा आहे. आणि जे 2014 जो नारा होता मोदी साहेबांचा, तो नारा देशामध्ये परत आणला पाहिजे. डेव्हलपमेंटचा नारा, डेव्हलपमेंट म्हणजे आपण सर्व ज्या गोष्टी आत्तापर्यंत चालू ठेवलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाने, ह्या सगळ्या सोडून दिल्या पाहिजेत. की जो जातीचं समीकरण आहे किंवा मंदिर, मस्जिद, नामकरण, पुतळे, हे सर्व सोडून मेन 2014 मोदींचा ओरिजिनल जो अजेंडा होता डेव्हलपमेंटचा, या डेव्हलपमेंटबद्दल बोललं पाहिजे तर हा फरक जाणवेल. मला असं वाटतं की जरी मध्य प्रदेशमध्ये आम्ही काठावर सत्ता आली आमची, तरी तो ती आमची हारच असेल असं मला वाटतं. मी एक निरीक्षक होऊन सांगतो, भारतीय जनता पक्षाचा सहयोगी खासदार न बोलता मी एक जनसामान्य माणसांमधलं एक भावना सांगतो आपल्याला. हे भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून बोलत नाही आहे मी स्वतः सर्वे केलेलं 3 राज्यामध्ये. मला असं वाटतं की छत्तीसगड आणि तुमचं गुजरात, राजस्थान हे मला बाकी होतं की जाईल आमच्या. लोणावळ्यातील तुंगारली धरणात दुपारी 2 च्या सुमारास एक तरुण बुडाला.
साथ घिवला असं या 23 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे. रात्री 8:30 सुमारास त्याचा मृतदेह सापडला. साध हा मुंबईच्या जोगेश्वरी वेस्ट येथून मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता. लोणावळा येथील तुंगारली धरण परिसरात फिरण्यासाठी मुंबईहून तरुणांचा ग्रुप आला होता. मात्र अचानक त्यातील एक जण धरणात पडल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच तत्काळ शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र बराच वेळ तरुणाचा शोध लागला नाही. अखेर कर्स क्युबा ड्रायव्हिंग करणाऱ्यांनी खोल पाण्यात जाऊन तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. साध हा मुंबईच्या जोगेश्वरी वेस्ट येथून मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता. 3 तरुण आणि 3 तरुणी असे 6 जण हे फिरण्यासाठी आले होते. राज्य शासनाच्या स्वस्त दुकानातील बायोमेट्रिक मशीन विरोधात पुण्यात दगडखान कामगारांनी बायोमेट्रिक मशीन तोडो आंदोलन केलं. शेकडो दगडखान कामगारांनी पुण्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं आहे. दगडखान कामगार दगडखाणीत काम करत असल्याने कामगारांच्या हातावरील बोटांची झीज झाली आहे. त्यामुळे दगडखान कामगारांची बोटाचे ठसे बायोमेट्रिक मशीनवर ट्रेस्ड होत नसल्याने दगडखान कामगारांना राशनपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तसेच दगडखाणी या दुर्गम भागात असल्याने त्या ठिकाणी बायोमेट्रिक मशीनला इंटरनेट कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे देखील दगडखान कामगारांना राशन मिळत नाही असं दगडखान कामगारांचं म्हणणं आहे. स्वस्त धान्य दुकानातून बायोमेट्रिक मशीन त्वरित बंद करण्यात यावी आणि दगडखान कामगारांना पूर्ववत राशन देण्यात यावे अशी मागणी दगडखान कामगारांनी केली आहे. अंगमेहनती कष्टकरू असल्यामुळे त्यांच्या शरीराची झीज झाल्यामुळे त्या बायोमेट्रिक मशीनवरती त्यांचे अंगठे न उमटल्यामुळे आज हजारो संख्येनं दगडखान कामगार धान्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. आज या ठिकाणी बायोमेट्रिक मशीन रद्द करा आणि प्रत्यक्षात तेथे दगडखाणीमध्ये येऊन सरकारी अधिकाऱ्यांनी धान्य वितरित करा अशा प्रकारच्या मागणीसाठी आपण बेमुदत आंदोलन केलेलं आहे. हे बोट तसे उमटत नाहीत आणि धुणं भांडे करतात, कोणी पाण्यामध्ये भिजतात बोटं, त्याच्यामुळे तसे उमटत नाहीत. दगड काम खाणीतले कामाचे ते दगड फोडू फोडून ते तसे उमटत नाहीत म्हणून ते तसे येतच नाहीत. आमच्या ती बायोमटेरियलमध्ये ते मशीन नावच येत नाहीत आणि बोटं पण उठत नाहीत. त्यासाठी हे मशीन बंद करावं आणि आम्हाला पुरवठा अधिकाऱ्यांनी आम्हाला ते राशन द्यावं आमची इच्छा आहे. ख्रिस्ती धर्मियांचा महत्त्वाचा सण असलेला नाताळा 10 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्यानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. ख्रिसमस ट्री, सांताक्लोज, बेल्स, आकाशकंदील रोषणाई व सजावटीचे साहित्य, भेटवस्तू, येशूच्या मूर्ती यांनी अनेक दुकाने सजली असून खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. डिसेंबर महिना उजाडला की प्रत्येकाला नाताळा सणाचे वेध लागतात. गुलाबी थंडीत साजरा केल्या जाणाऱ्या सणाची मजाच काही और असते. या सणासाठी खरेदी करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांनी MG रोड कॅम्प येथे गर्दी केलेली आहे. जिथे बघावे तिथे लाल चुटूक रंगाच्या आणि पांढरा गोंडा असलेले सांताक्लॉजच्या टोप्या, कापडी हेअरबँड्स विक्रेत्यांची गर्दी दिसत आहे. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता विशेषतः ख्रिस्ती बांधवांचा सण नाताळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नाताळा सण साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी सुरू झाली असून सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात प्रत्येकांची गर्दी दिसून येत आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीच्या वर्गीकरणासाठी नगरसेवकांकडून देण्यात येणाऱ्या प्रस्तावावर येत्या 15 डिसेंबरनंतर प्रशासकीय अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही हा आयुक्त सौरभ राव यांनी ठेवलेला प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुढे ढकलला. प्रशासनाने वर्गीकरणासाठी दिलेल्या डेडलाईनवरून स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. सदस्यांना डेडलाईन देण्यापूर्वी प्रशासनाने आपली कामे देखील वेळेत पूर्ण करावी अशा तीव्र भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. प्रशासन सदस्यांच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावांची अंमलबजावणी करणार नसेल तर त्याचे वर्गीकरण तरी का मंजूर करायचे असा पवित्रा स्थायी समितीने घेतला. यामुळे महापालिकेच्या नवीन इमारतीसाठी कमी पडणारा 12.5 कोटींच्या निधींच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव अडवण्यात आला आहे. पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक वाढल्याने भेंडी, काकडी, गाजर, कोथिंबीरच्या भावात घट झाली आहे. काकडीची 415 क्विंटल आवक झाली असून त्याच्या भावात क्विंटल मागे 400 ते 1000 रुपयांची घट झाली. काकडीला क्विंटल मागे 600 ते 1500 रुपये भाव मिळाला. गाजराची 1076 क्विंटल आवक झाली असून 1500 रुपयांनी घट झाली आहे. गाजराला क्विंटल मागे 800 ते 1400 रुपये भाव मिळाला आहे. कोथिंबीरची 50,000 जुडी आवक झाली असून त्याला 300 ते 800 रुपये भाव मिळाला. मेथीच्या 25,000 जुडी आवक झाली तर 100 जुडी मागे 300 ते 700 दर मिळाला आहे. एकंदरीतच या आठवड्यामध्ये बाजार भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. आता एक नजर पुन्हा हेडलाईन्सवर. काँग्रेसचा मागील इतिहास पाहता आता चित्र बदलण्याची जबाबदारी जनतेची. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे मत. पुण्यात होणाऱ्या सनबग फेस्टिवलला संभाजी ब्रिगेडचा विरोध. जागतिक स्तरावरील किसान प्रदर्शनामध्ये सॉलिन या अग्रगण्य कंपनीने लॉन्च केला ट्रॅक्टर. आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोच्या प्रकल्प अहवालास मान्यता. हे बातमीपत्र इथेच संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.